शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची? महाराष्ट्रात हा प्रश्न विचारला जातोय त्याचं कारण आहे एकनाथ शिंदे यांचं बंड शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर आपणच खरी शिवसेना आहोत अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतलीय त्याचं कारण आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश आमदार आहेत या आधारावर त्यांनी शिवसेना पक्षावरच क्लेम केलाय पण तुम्हाला माहितीये का इतिहासात असाच एक दुसरा प्रश्न नेहमी विचारला जातो म्हणजे शिवसेना किस्सा आणि असा प्रश्न का विचारला जातो तेच पाहूया नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलफिडू तर हा इतिहास सुरू होतो रविवार दिनांक एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ या दिवसापासून आचार्य अत्रे संपादक असणाऱ्या दैनिक मराठा या वर्तमानपत्राची त्या दिवसाची हेडलाईन होती आचार्य अत्रे यांची महाराष्ट्राला हा शिवसेना उभारा याच अंकात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी आचार्य अत्रे यांनी एक संघटना उभा करण्याची संकल्पना मांडली होती या वर्तमान पत्रात अत्रे लिहितात महाराष्ट्रात आज दोन स्वयंसेवक आहेत एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दुसरा राष्ट्र सेवा दल संयुक्त महाराष्ट्राच्या कार्यासाठी अशा थरेची एक शिवसेना उभारण्यात यावी असं आम्हाला मनापासून वाटतं सार्वत्रिक निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा अवधी आहे या दोन वर्षांच्या काळात जर बारा ते सतरा वर्षांच्या वयाचे एक लाख शिवसैनिक आम्हाला अखिल महाराष्ट्रात उभे करता आले तर त्यांच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या शिवशक्तीला अशी काही विलक्षण धार येणार आहे की ह्या क्षणी त्याची कल्पनाही कोणाला होऊ शकणार नाही शिवसेनेची संघटना बांधणं ही काही का सोपी गोष्ट नाही हे आम्ही जाणतो त्यासाठी निर्लस निष्ठावंत आणि प्रखर महाराष्ट्र प्रेमी संघटकांची आवश्यकता आहे पण अशा संघटना चतुर माणसांची महाराष्ट्रात वाण आहे असं आम्हाला मुळीच वाटत नाही पण आमच्या सारख्यांनी किंवा दुसऱ्या कोणी त्यांच्या शोधाला जाण्यापेक्षा स्वयंस्फूर्तीने त्यांनी यावेळी पुढे यायला पाहिजे आणि या, या कामाला त्यांनी लगोलग हात घातला पाहिजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राची सर्वात मोठी सेवा या एका कार्याने होणार आहे असं आम्हाला वाटतं म्हणून शिवसेनेचं आमचं हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या संयुक्त महाराष्ट्रवादी जनतेला आणि कार्यकर्त्यांना अत्यंत पोटतिडकीने आवाहन करत आहोत अशा प्रकारे तमाम संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणार युवकांनी शिवसेना संघटनेद्वारे एकत्र उभं राहावं आणि त्यासाठी शिवसैनिक म्हणून प्रत्येकाने हा लढा उभा करावा असं मत आचार्य अत्रेंद्वारे मांडण्यात आलं होतं त्याचसोबत त्यांनी जानेवारी एकोणीसशे त्रेसष्टच्या आपल्या मराठा दैनिकातूनही अशाच प्रकारे मत मांडून शिवसेनेची संपूर्ण कल्पना मांडली होती यासाठी त्यांनी प्रत्यक्षात बैठका देखील घेतल्या होत्या शिवसेना ही बिगर राजकीय संघटना म्हणून काम करेल त्याचबरोबरीने ती फक्त मराठी माणसांच्या भल्यासाठी काम करणारी संघटना असेल एक दबाव गट म्हणून शिवसेनेची करण्यात येईल असा विचार अत्रेंनी मांडला होता मात्र पुढे जाऊन तीन वर्षांनंतर म्हणजे एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली त्यामुळेच इतिहासात शिवसेना ही संकल्पनाच अत्रेंची असल्याचं सांगितलं जातं शिवसेना हे नाव प्रथमत आचार्य अत्रे यांनीच वापरलं होतं आणि ते अशी संघटना निर्माण करण्याच्या प्रयत्नात देखील होते हे स्पष्ट आहे मात्र बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यानंतरच्या काळात ठाकरे आणि अत्रेंमध्ये असणारे चांगले संबंध बिघडले व्यक्तिगत चिखल फेकी पर्यंत हा विरोध विकोपाला गेला होता तेरा जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी आचार्य अत्रेंचं निधन झालं त्यानंतर वादांना मूठ माती देत बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक मध्ये त्यांच्याबद्दल लेख लिहिला त्यात ते म्हणतात तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी झालेल्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात आपण त्यांना निमंत्रण दिलं होतं आपण या नवसंघटनेच्या धुरेवर येऊन उभे राहा असं म्हणालो होतो असं बाळासाहेब ठाकरे लिहितात असा पुरुष होणे नाही या लेखात बाळासाहेबांनी स्पष्ट केलं होतं की शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्यात त्यांना शिवसेनेची जबाबदारी घेण्यासाठी सांगण्यात येत होत कदाचित तसं झालं असतं तर आचार्य अत्रे हे पहिले शिवसेना प्रमुख झाले देखील असते ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय किस्सांसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका